हरिओम, मी सोनाली वीराचंद्र अत्रे, अकालिकामंदिर उपासना केंद्र नाशिक। मी आज माझा एक छानसा अनुभव शेअर करणार आहे आपल्या सगळ्यांसोबत। मला माझा लाडका बापोऱ्या कसा भेटला हा इतका मनोरंजक आणि इतका छान प्रवास आहे की त्याचं वर्णन करणंसुद्धा माझ्यासाठी खूपच सुंदर आहे। 2005 साली माझ्या मिस्टरांची बदली औरंगाबादला झाली। तो त्याच्यापूर्वी फक्त बापूंचा एक फोटो छोटासा, म्हणजे पेपरमधलं कात्रण कसं असतं ते एक पेपरमधलं कात्रण फक्त बापूंच्या फोटो स्वरूपात मी पाहिलं होतं। तेव्हा मला ही व्यक्ती कोण हे मला माहिती देखील नव्हतं। त्याच्यानंतर 3 वर्षाने आम्हाला आमची बदली औरंगाबादला झाली आणि आम्ही औरंगाबादला सिडकोच्या N7 या भागामध्ये आम्ही आमचं घर घेतलं। औरंगाबादमध्ये अनेक केंद्र तेव्हा बापूंची सुरू होती, परंतु मला एकही केंद्राविषयी काहीच माहिती नव्हती। एव्हाना मला बापूंविषयी सुद्धा काहीच माहिती नव्हती। पण माझ्या घरासमोर एक पोखरकर म्हणून एक फॅमिली राहायची। त्या काकू माझ्या ओळखीच्या नव्हत्या, परंतु त्यांची आणि माझ्या घराची खोली खिडकी जी होती एक समोरासमोर होती। तेव्हा मला गजानन महाराजांचं पोथीचं मी वारंवार पारायण करायची। मला खूप श्रद्धा होती, अजूनही आहे। परंतु तेव्हा त्या काकूंनी, पोखरकर काकूंनी, त्यांच्याकडे बापूंच्या पादुका आणल्या आणि फोटो खिडकीमधून मला सांगितलं की सोनाली, आज आमच्या घरी बापूंच्या पादुका आलेल्या आहेत, तू ये माझ्याकडे दर्शनाला। त्या काकूंची माझी तेव्हा ओळखसुद्धा नव्हती। पण बापू कसा आपल्या बाळाला त्याच्याकडे कसा खेचून आणतो आणि तो कशा लीला करतो, त्या लीला तिथून सुरू झाल्या। बापूंनी बरोबर काकूंना बुद्धी दिली, मला खिडकीतून त्यांनी निरोप दिला। मला त्यांचं घराच्या मार्गाने कुठून जायचं ते देखील मला माहिती नव्हतं। विचारत मी त्यांच्या घरापर्यंत पोहोचली की असे असे आहे पोखरकर, ते कुठे राहतात, त्यांच्याकडे बापूंच्या पादुका आहेत। तिथे गेली, पादुकांचं दर्शन घेतलं। नेहमीप्रमाणे आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा काहीतरी फुलना फुलाची पाकी म्हणून दक्षिणा आपण देवाच्या चरणी अर्पण करतो, म्हणून मी पण आहे त्या पद्धतीने 11 रुपये माझ्या पाकिटात घेतले आणि बापूंच्या पादुकांवर ठेवायला लागली। काकूंनी मला सांगितलं, सोनाली, आमच्या बापूंना काही लागत नाही, 2 हस्तक आणि 3 मस्तक, बस हेच बेलपत्र हे आपण बापूंच्या चरणात अर्पण करायचं असतं। याच्या व्यतिरिक्त त्यांना काही नको, तुझा भाव तुझं श्रद्धा एवढीच बापूंच्या चरणी पाहिजे। तेव्हा मी बापूंविषयी त्यांना विचारलं की बापू कुठे असतात, काय असतात। तेव्हा त्यांनी मला बापूंचे एक अनुभव सांगायला लागले। जसं जसे त्या मला अनुभव सांगायला लागले तसे माझ्या डोळ्यातून इतकं घळाघळ पाणी यायला लागलं। मला आत्मधूनच प्रेम वाटायला लागलं की अरे हे काहीतरी वेगळंच आहे। आणि दररोज मला उत्कंठा वाटायला लागली की अरे आज आपण आपल्या बापूंविषयी काकू काय सांगणार आहे। रोज त्यांच्याकडे जायचे मी, काकू मला काहीतरी बापूंविषयी सांगा, काकू मला बापूंविषयी काहीतरी सांगा, असं करत करत 8 दिवस झाले। मग त्या मला म्हणाल्या की अगं, आमच्याकडे आपल्या इथे सरस्वती भुवन शाळेमध्ये उपासना होते, तर तू उपासनेला येत जा। पण जोपर्यंत त्याची इच्छा नसते आणि जोपर्यंत आपलं उचित वेळ येत नाही तोपर्यंत आपल्याला बुद्धी होत नाही। मी त्यांना सांगायचे, काकू माझं बाळ लहान आहे अजून, मी नंतर येईल, मला घरी उपासना सांगा, मी नंतर येईल, मला घरी उपासना, असं करत करत मी घरी उपासना केली। आणि एक दिवस त्यालाच काय वाटलं तर त्यांनी त्याचं उपासना केंद्र सिडकोला आणलं की जे माझ्या घरापासून फक्त 10 मिनिटं अंतरावर होतं। त्यांनी माझ्यासाठी तो सिडकोमध्ये आला। काकू म्हणे, सोनाली, आता बापू तुझ्यासाठी सिडकोमध्ये आला, आता तरी तू केंद्रात आहे। आणि तेव्हापासून बापूंच्या केंद्राचा प्रवास हा सुरू झाला, तो आजता काय सुरूच आहे। बापूंना मी खूप 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 अंबज्ञ आहे की हे जन्मोजन्मीचं ऋण आहे हे बापूंच्या चरणी अर्पण। नाथ संवेद, नाथ संवेद, नाथ संवेद, जय जगदंब, जय दुर्गा।